सिटी न्यूज वसा जनसेवेचा। 10 फेब्रुवारी पासून मोताळा तालुक्यातील नळकुंड गावातून सुरू झालेल्या वन बुलढाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेचा 12 फेब्रुवारीला तिसरा दिवस होता। प्रत्येक गाव खेड्यात या रथयात्रेला भरघोस प्रतिसाद मिळत असून गावागावातील तमाम जनतेची युवा नेता असा असावा की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या गावकऱ्यांच्या अडचणी सोडवल्या जाव्यात असे भरपूर प्रश्न आहेत। ते सर्व अपेक्षा आज वन बुलढाणा मिशन संदीप शेळके यांचे दिमाखात स्वागत करत असल्याचं दिसून येत आहे। जनतेने आता जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक पुसण्याचा निर्धार केलाय, त्यासाठी परिवर्तन आवश्यक आहे। त्यामुळे जिल्ह्यात आता परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची रेख असल्याचा विश्वास संदीप शेळके यांनी व्यक्त केलाय। परिवर्तन रथयात्रा आज तिसऱ्या दिवशी लिहा, आव्हा, निपाणा, माळेगाव, सावरगाव, शेलगाव बाजार, जहागीरपूर, माकोडी, टेंभी, पिंपरी गवळी, दाभाडी, घुस्सर, शिलापूर, तळणी, पिंपळवाटी, तालखेड, दिडोळा, चिंचपूर, रिधोरा मार्गे मुक्कामी मोताळ्यात पोहोचणार आहे। सिटी न्यूज बुलढाणा।